एसटी संदर्भातली बातमी आहे, एसटीच्या सुनावणी संदर्भातली. एसटीचा जो संप आहे त्याच्याबाबत जी सुनावणी सुरू होती त्याची पुढची सुनावणी 22 नोव्हेंबरला होणार आहे. कमिटी सोबत एसटी संघटनेनं आपली बाजू मांडावी असं कोर्टानं म्हटलेलं आहे. बैठकीचे मिनिट्स राज्य सरकारने कोर्टात सादर करावे असंही हायकोर्टानं स्पष्ट केलेलं आहे. संपाच्या भूमिकेवर एसटी संघटना ठाम आहे, पण ज्या कर्मचाऱ्यांना कामावर जायचंय त्यांना जाऊ द्यात असं कोर्टानं सांगितलेलं आहे. कर्मचाऱ्यांनी कोणत्याही प्रकारच्या घोषणा करू नयेत असं कोर्टानं बजावलेलं आहे. वैयक्तिक घोषणा तर अजिबात देऊ नयेत असंही कोर्टानं स्पष्ट केलेलं आहे. ज्या बसेस सुरू आहेत त्यांनाही आंदोलकांनी त्रास देऊ नये असं कोर्टानं सांगितलं आहे. कोर्टामध्ये संपासंदर्भात एसटीच्या संपासंदर्भात सुनावणी सुरू आहे. आज सुनावणी झाली तेव्हा काय झालं त्याविषयीची अपडेट आपण घेतो आहोत. पुढची सुनावणी 22 नोव्हेंबरला होणार आहे, पण तोपर्यंत ज्या एसटी कर्मचाऱ्यांना कामावर जायचंय त्यांना जाऊ द्यावं असं कोर्टानं स्पष्ट केलंय. एसटी संघटनेनं आपली बाजू मांडावी, कमिटीसोबत बसून आपली बाजू मांडावी असं कोर्टानं म्हटलंय. त्याचबरोबर सगळे बैठकीचे जे मिनिट्स आहेत, बैठकीत काय काय घडलं ते मिनिट टू मिनिट त्याचा अहवाल राज्य सरकारने कोर्टात सादर करावा असंही हायकोर्टानं म्हटलं आहे. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याशी अधिक बोलूया. अजित, आज सुनावणी झाली, या सुनावणीमध्ये 22 नोव्हेंबर पुढची तारीख पडली आहे, पण या दरम्यानच्या काळात काय सूचना कोर्टानं केलेल्या आहेत सरकारला सुद्धा, एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा आणि समितीला सुद्धा? सुवर्ण सूचना भरपूर केलेल्या आहेत, पण या सुनावणी दरम्यान न्यायालयाने एक गोष्ट मान्य केली, ती म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांचा जो संप सुरू आहे तो शांततेच्या मार्गाने सुरू आहे. आतापर्यंत कोणताही अनुचित प्रकार घडला नाहीये. याबाबत त्यांनी अप्रिसिएशन जे आहे ते एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटना दाखवलं, म्हणजे कुठेतरी एक भावनात्मकरित्या न्यायालयाने जे आहे ते एसटी कर्मचाऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे. मात्र लोकशाहीच्या मार्गाने समिती स्थापन केलेली आहे, त्यांना तुम्ही हजर राहा, त्या समितीसमोर तुम्ही जावा असं देखील कोर्टाने संघटनांना सांगितलं होतं. पण संघटना जी आहे ते संप करण्यावर ठाम आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला सरकारकडून विशेष तोडगा दिसत नाहीये, त्यामुळे आम्ही कामावर येणं आता आम्हाला उचित वाटत नाहीये. त्याच पार्श्वभूमीवरती एक प्रतिनिधी म्हणून आम्ही समितीसमोर पाठवू, पण तो प्रतिनिधी फक्त आमचं लेखी निवेदन जाऊन देईल तिथे, त्या व्यतिरिक्त कुठल्याही समितीसमोर आम्ही हजर होणार नाही. या सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या जोपर्यंत आमच्या मागण्या होणार नाही, जोपर्यंत विलगीकरण होणार नाही तोपर्यंत आमचा संप सुरूच राहील असं संघटनेने स्पष्ट केलेलं आहे, ते पण न्यायालयामध्ये स्पष्ट केलेलं आहे. यावर अजित, म्हणजे विलिनीकरणावर अजून सुद्धा आंदोलन करते, संपकरी ठाम आहेत. धन्यवाद अजित माहिती दिल्याबद्दल. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे थेट आपल्या संपर्कात आहेत, त्यांच्याशी सविस्तर बोलूया. प्रणाली, कुठेतरी भावनात्मक दृष्टिकोनातनं आज कोर्टानं या संपकऱ्यांकडे पाहिलेलं आहे, पण त्याच वेळेला वैयक्तिक घोषणा करू नका, घोषणाबाजी करू नका असं सुद्धा या कर्मचाऱ्यांना म्हटलंय. जे कामावर जाऊ इच्छितात त्यांना कामावर जाऊ द्या. जी वाहतूक सुरू आहे प्रवाशांची, त्यात कुठे अडचणी निर्माण करू नका अशा सुद्धा सूचना केल्या आहेत. आपण काय सांगाल या सगळ्या विषयी सविस्तर? सुवर्ण, मी सध्या आझाद मैदानावर आहे जिथे एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. अजूनही आपण बघतो की शेकडोच्या संख्येनं हे सगळे आंदोलन करते या ठिकाणी मैदानावर आहे. आज हायकोर्टाने त्यांचंही म्हणणं ऐकून घेतलंय, त्याचबरोबर एसटी महामंडळाच्या वतीनं जे काही म्हणणं होतं ते सुद्धा ऐकून घेतलं, परंतु कोर्टानं जे काही गोष्टी म्हटलेल्या आहेत त्या कर्मचाऱ्यांपर्यंत अजून पोहोचलेल्या नाहीयेत. त्यामुळे आधी मी नेतेमंडळींकडे जाते आणि त्यानंतर मी कर्मचाऱ्यांशी बोलणार आहेत. प्रवीणजी, तुम्ही ऐकलेत की कोर्टाने काय काय सांगितलं? कोर्ट म्हणाला आहे की कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक घोषणाबाजी करू नये, जी वाहतूक सुरू आहे त्या वाहतुकीला अडथळा आणू नये, अशा पद्धतीच्या गोष्टी कोर्टाने म्हटलेल्या आहेत. आपली काय प्रतिक्रिया त्यावर? कोर्टाने म्हटलेल्या सगळ्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी पाळत आहोत. कोर्टाच्या हेही निदर्शनास आणून दिलं गेलं पाहिजे, इथे कोणी वैयक्तिक घोषणा देत नाही, वैयक्तिक त्या ठिकाणी काही करत नाही. हे आंदोलन सामुदायिक आहे, या आंदोलनाचं नेतृत्व हे कर्मचारी करतायत. सुदैवानं त्या ठिकाणी ना कुठली युनियन, ना कुठला नेता, ना कुठला पक्ष, त्यांच्यामुळे व्यक्तिगत काहीच नाही याच्यामध्ये. आता आंदोलनांना पाठबळ देण्यासाठी अनेक लोक त्या ठिकाणी येत आहेत, परंतु हे आंदोलन कर्मचाऱ्यांचं सामुदायिक आहे, सार्वत्रिक आहे, हे कोर्टाला मी नम्रपणे या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि लोकशाहीनं आम्हाला अधिकार दिलेला आहे, कोर्ट शेवटी लोकशाहीचं जतन करणार आहे. आता घोषणा आपल्या न्यायहक्कासाठी देणार ना, आता केवळ त्या ठिकाणी चुकीच्या घोषणा, अश्लील घोषणा,
कुणाच्या बदनामी करणाऱ्या घोषणा याची आम्ही काळजी त्या ठिकाणी निश्चितपणे घेऊ, परंतु या ठिकाणी लोकशाहीने आंदोलनाचा अधिकार दिलाय, कोर्टालाही विनंती आणि कोर्टही पॉझिटिव्ह आहे। कारण आपण पहिल्या वेळेला बघाल कोर्ट या ठिकाणी अनेक कर्मचाऱ्यांच्या बाजूनी संरक्षित करणारी भूमिका घेतलेली आहे, कोर्ट सुद्धा संरक्षित करण्याचा प्रयत्न। थोडंसं कर्मचाऱ्यांना विचारूया, आता कोर्टाने असं सांगितलं की तुम्हाला घोषणा देता येणार नाही, जे कर्मचारी कामावर रुजू होऊ इच्छितात त्यांना रुजू होऊ द्या, त्यांना अटकाव करू नका, तुमचं काय म्हणणं आहे? नवीन कर्मचारी जे आहेत ते सुद्धा जाणार नाहीत कामावर, कारण आम्ही सगळेजण संघटनेच्या त्रासाला कंटाळलेलो आहे। जेव्हापासून आम्ही नोकरीला लागलोय तोपर्यंत आम्हाला पावत्या फाडून फाडून राहायला आलोय, संघटना काय करतात आणि सरकारशी लांगूल चालन करून कामगारावरच अन्याय केला जातो हे सगळ्या कामगारांना आता माहीत झालेलं आहे। हे फक्त जग जाहीर झालं, केवळ आम्ही एकत्र आलो आणि म्हणून आज आझाद मैदानावर सुद्धा कामगार तोपर्यंत आमचा निर्णय होणार नाही, तोपर्यंत कुणीही घरी जाणार नाही। पण तुम्ही खरंच जे कर्मचारी कामावर जातात त्यांना तुमच्या वतीने अटकाव करण्यात येतोय? नाही, तसं काय नाही, त्यांनी देखील स्वयंपूर्तीने कामावर गेलेले नाही कोणी। प्रशासन आपल्या माध्यमातून सांगतंय की 2000 लोक गेले, 3000 लोक गेले। मला आपल्या माध्यमातून एवढंच सांगायचंय प्रशासनाला, 2000 आणि 3000 लोक कामावर गेले तर हे बसलेले मग हे कोण आहे, पाकिस्तानातून आले का? एवढंच आपल्या माध्यमातून सांगायचंय। प्रणाली गोपीचंदजी पण आहे, त्यांच्याकडून पण जाणून घेऊया। गोपीचंदजी, तुम्ही अगदी सुरुवातीपासून या सगळ्या कर्मचाऱ्यांची बाजू मांडून धरताय, परंतु आता असं म्हटलं जात आहे की कर्मचाऱ्यांनी कुणीतरी संवाद साधावा समिती बरोबर, हे जे उपस्थित आहेत त्यांच्याकडून कुणी संवाद साधत नाहीयेत का? बरोबर, समितीचा आणि यांचा संवादचा विषयच आलेला नाही। आतापर्यंत 2 वेळा परिवहन खात्याचे मंत्री यांच्याबरोबर कर्मचाऱ्यांची चर्चा झालेली आहे, याच्या व्यतिरिक्त कुणाशी चर्चा झालेली नाहीये। आणि आम्ही सरकारला आपल्या माध्यमातून हीच विनंती करतोय की तुम्ही चर्चा काढून मार्ग काढा। आमचा काही अडमुटेपणा या कर्मचाऱ्यांची भूमिका नाही, पण जे तुम्ही करणार आहे ते तुम्ही लेखी यांना द्या, इतकी त्यांची मागणी आहे। सुवर्ण, आपण पाहतो आहोत की यांचं सुद्धा असं म्हणणं आहे की कशा पद्धतीनं आमचं समितीच्या सदस्यांबरोबर या कर्मचाऱ्यांचं अजून बोलणंच झालं नाही। आमची इच्छा हीच आहे की या कर्मचाऱ्यांनी समिती बरोबर संवाद साधावा। अगदी बरोबर आहे, कारण अजूनपर्यंत जसं प्रणाली आपण म्हणालात की कोर्टाकडून ज्या जे मुद्दे समोर आले सुनावणीमध्ये ते अजून त्यांच्यापर्यंत पूर्णपणे पोहोचलेले नाहीत। मुद्दा हाच आहे की आज कोर्टानं असं म्हटलंय की या सगळ्या आंदोलनकर्त्या संपकर्त्यांनी कमिटी समोर सुद्धा आपलं म्हणणं मांडावं, अर्थात आज दिवसभरामध्ये हे सगळे मुद्दे त्यांच्यासमोर येतील आणि पुन्हा काही प्रतिक्रिया त्यांच्याकडून पोहोचतील आपल्यापर्यंत। पण प्रणाली, खूप धन्यवाद, आपण आंदोलकांशी आणि तिथे उपस्थित असलेल्या नेते मंडळींशी संवाद साधला त्याबद्दल। एका बाजूला 22 नोव्हेंबरला पुढची सुनावणी होणार आहे कोर्टामध्ये, आज जी सुनावणी झाली त्यामध्ये हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे की कमिटी समोर सुद्धा एसटी संघटनेनं आपली बाजू मांडावी। आणि बैठकीमध्ये नेमकं काय झालं ते राज्य सरकारने मिनिट टू मिनिट त्या संदर्भातला अहवाल कोर्टासमोर सादर करावा। पुढची सुनावणी 22 नोव्हेंबरला होईल, पण तोपर्यंत जर कुणाला कामावर रुजू व्हायचं असेल तर त्याला कर्मचाऱ्यांकडून आडकाठी केली जाऊ नये। आणि त्याच वेळेला ज्या बसेस सुरू आहेत, प्रवासी वाहतूक सुरू आहे, त्यांच्यावर आंदोलनकर्त्यांनी कुठला दबाव आणू नये, त्यांना प्रवासी वाहतूक करू द्यावी। एक छोटासा ब्रेक, लगेच भेटू, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।